नमस्कार, MH04 मीडिया मध्ये आपलं स्वागत आहे। आता आपण आहोत ठाण्यातील डोंगरीपाडा विभागात आणि आपल्या सोबत आहेत शिवसेना उपविभाग प्रमुख गणेश कांबळे। त्यांनी दृष्टिहीन जी संस्था आहे डोंगरीपाड्यातली, त्यांना अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, याच संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतील गणेश कांबळे। सर, काय सांगाल या उपक्रमाबद्दल? ब्लाइंड वेलफेअर फाउंडेशनचे जे आपले सर आहेत, अध्यक्ष आहेत मोरे साहेब, आणि कॅनरा बँकेचे माझे सहकारी मुकेश गोसावी यांनी जेव्हा आपल्याला माहिती पुरवली की बाबा अशा अशा ठिकाणी आपल्याला ब्लाइंड व्यक्तींना आपल्याला धान्याची व्यवस्था करायची आहे, आपण शिंदे साहेबांना जे कळवलं आणि शिंदे साहेबांनी त्वरित एक सांगितलं की हे विचाराची गोष्ट नाही आहेत, आपल्याला करून घ्यायचं आणि लगेच आपण कुठलाही विचार न करता जे आपल्या संघटनेने आपल्याला बाळासाहेबांनी जे शिकवलं आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्या अनुषंगाने आपल्याला जिथे आपल्याला लोकांची सेवा करता येईल ते आपण करत गेलेलो आणि त्या अनुषंगाने आपण आज हे धान्य वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे। या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतील पवार देवबा पवार सर। सर, काय सांगाल कशा पद्धतीने आपली ही संस्था काम करते? ही जी ब्लाइंड प्रोग्रेसिव्ह वेलफेअर फाउंडेशन आहे त्याचा मी अध्यक्ष आहे। या संघटनेच्या माध्यमातून सदैव वर्षभर आमचे कार्यक्रम चालू असतात। प्रथम आम्ही जून महिना सुरू झाला की जे अंध व्यक्ती आहेत त्यांचे जे मुलं आहेत त्यांच्या मुलांना शाळेपासून ते कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्यापर्यंत आम्ही प्रयत्न करत असतो। त्यानंतर त्यांना साहित्य फी हे कशा पद्धतीने माफ होईल किंवा कोण कशा पद्धतीने रोटरी क्लब, लायन्स क्लब, शिवसेना अशा संघटनांकडून कशा पद्धतीने त्यांना मदत मिळेल हा प्रयत्न करत असतो। दुसरं, या पूर्णपणे COVID-19 सदैव रेशन वाटपाचा कार्यक्रम किंवा त्यांना गॅस, दूध या संदर्भात इथेच नव्हे तर कल्याण, डोंबिवली, वांगणी, शेलू, त्याच्यानंतर चेंबूर, अंबरनाथ इथपर्यंत आम्ही आर्थिक मदत केली, रेशनाची मदतही केली। आणि विशेष म्हणजे महत्त्वाचा उपक्रम आमचा असा आहे की आम्ही फोल्डिंग स्टिक जे आमच्या हातामध्ये क्रॉस करताना असते त्या काठीचं वाटप आम्ही प्रत्येक 15 ऑक्टोबरला करतो, यावर्षी जमणार नाही आहे, परंतु त्याऐवजी आम्ही ही मदत रेशनची मदत आता कांबळे साहेबांना विनंती केली, कांबळे साहेबांनी आमच्या वतीने एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केली, एकनाथ शिंदे साहेबांना तात्काळ मान्य केली। अशा पद्धतीने हा माझा प्रयत्न सदैव उपक्रम हा चालू असतो आणि असा चालू राहील। तुमचं सहकार्य मिळालं त्या संदर्भात शतशः धन्यवाद।